नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयामधील पहिला उपघटक आज आपण अभ्यासूया, ज्याचं नाव आहे आकलन सूचनापालन। आकलन या मुख्य घटकामध्ये उपघटक आहे सूचनापालन, आणि सूचनापालनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मुलांनो, या घटकातील प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्यासाठी आपण दिलेला प्रश्न व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे। बघा, घटकाचं नाव आहे सूचना पालन, म्हणजे दिलेल्या सूचनेचं तंतोतंत पालन करून अचूक पर्याय शोधावा लागतो। त्यासाठी आपल्याला अचूक निरीक्षण करावं लागतं, त्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो। यामध्ये आपण आज पहिला मुद्दा बघूया, तो आहे जोडाक्षरांसंबंधीचे नियम। मुलांनो, अक्षर आणि जोडाक्षर हा मूलभूत फरक आता आपण समजून घेऊया। हे समजून घेण्यासाठी आपण मुळाक्षर म्हणजे काय, त्यामध्ये जी आपण वर्णमाला वापरतो ती कशी आहे हे आपल्याला माहिती आहे। आपल्या मराठी भाषेमध्ये जे वर्ण आहेत, तोंडावाटे निघणारे मूळध्वनी, त्यांना आपण वर्ण असं म्हणतो। आपली वर्णमाला ही 48 वर्णांची आहे, त्यामध्ये दोन इंग्रजी स्वर आपण ॲड करतो, जसं की ए आणि अ। 2009 शासन निर्णयानुसार ए आणि अ हे दोन स्वर त्यामध्ये आलेले आहेत। म्हणजे आपण एकूण जे स्वर वापरतो ते आहेत 12। स्वर म्हणजे काय मुलांनो? स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार करताना आपल्याला जिभेला कुठल्याही अवयवाशी स्पर्श करावा लागत नाही। बालमित्रांनो, स्वर म्हणजे काय? तोंडावाटे निघणारे असे वर्ण की ज्यांचा उच्चार करण्यासाठी जिभेला कुठल्याही अवयवाला स्पर्श करावा लागत नाही, किंवा ओठांना ओठांशी सुद्धा स्पर्श करावा लागत नाही, याला आपण स्वर असं म्हणतो। अ आ ई ई ऊ ऊ रु रु ए ऐ ओ औ अम अहा। बालमित्रांनो, अम आणि अहा या स्वरादी आहेत, म्हणजे औपर्यंत असणारे 12 स्वर आपल्या लक्षात आले पाहिजेत। त्यामध्ये ॲ आणि अ हे जर इंग्रजी दोन स्वर ॲड केले तर आपल्याला एकूण 14 स्वरांची संख्या मिळते। चला आपण अजून थोडंसं पुढं जाऊया। व्यंजन म्हणजे काय? व्यंजन म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं, त्यांना आपण व्यंजन असं म्हणतो। मग व्यंजनं किती आहेत? तर मराठी भाषेमध्ये 34 व्यंजनं आहेत। आता अक्षर कसं तयार होतं हे आपण पाहूया। मुलांनो, अक्षराची व्याख्या काय आहे? पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण म्हणजे अक्षर। थोडक्यात काय? तर स्वर जेव्हा मिसळला जातो व्यंजनाला तेव्हा अक्षर तयार होतं, म्हणजे व्यंजन अधिक स्वर म्हणजे अक्षर। आता पाहूया आपण जोडाक्षर म्हणजे काय। दोनपेक्षा अधिक व्यंजनाला स्वर जेव्हा जोडला जातो तेव्हा जोडाक्षर तयार होतं। मुलांनो, गंमत आहे की नाही? चला आपण काही उदाहरणं पाहूया। क, क हे अक्षर आहे। कशावरून? कारण क या व्यंजनाला अ हा स्वर जोडलेला आहे। त, क आणि त हे दोन व्यंजन आणि त्याला अ हा स्वर जोडला आहे, म्हणून आपल्याला त हे जोडाक्षर तयार झालेलं दिसतं। मुलांनो, मराठी भाषेमध्ये काही संयुक्त व्यंजनाला स्वर जोडले की जोडाक्षर तयार होतात, पण ते आपल्या लक्षात येत नाही। जसं की क्ष, क अधिक क्ष अधिक अ म्हणजे क्ष। ज्ञ, ज्ञ कसा तयार झाला आहे बघा, द न य आणि अ। त्यानंतर श्र, श र अ। त्यानंतर त्र, त र अ, म्हणजे त व्यंजन र व्यंजन आणि अ स्वर। म्हणजे क्ष ज्ञ श्र त्र ही जोडाक्षर आहेत। जसं ही जोडाक्षर आहेत हे आपण पाहिलं, तशी कोणती जोडाक्षर नाहीत हे सुद्धा आपण पाहूया। मुलांनो, क्रू, क्रू हे जोडाक्षर नाही। का? कारण क व्यंजन आणि रु हा स्वर जोडलाय। ब्या, ब्या हे जोडाक्षर नाही, कारण ब या व्यंजनाला ॲ हा इंग्रजी स्वर जोडलेला आहे। त्यानंतर य, म्हणजे अनुनासिक जे वापरतो आपण य, तर वाङ्मयमधलं जे य आहे ते सुद्धा जोडाक्षर नाही। त्यानंतर क्लू, म्हणजे क आणि रू जर जोडला असेल तर ते जोडाक्षर होऊ शकत नाही, कारण आपण आत्ताच पाहिलं की रू हे स्वर आहे, ते व्यंजनाला जोडल्यानंतर ते जोडाक्षर होऊ शकत नाही। मुलांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, जेव्हा दोनपेक्षा अधिक व्यंजनाला स्वर जोडला जातो तेव्हा जोडाक्षर तयार होतं। उदाहरणासाठी आपण एक प्रश्न घेऊया। कर्ण कर्कश, कर्ण कर्कश या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत? बघा, कोणकोणती व्यंजनं आहेत आपण पाहूया।
क व्यंजन आहे, न व्यंजन आहे, र व्यंजन आहे, क व्यंजन आहे, र व्यंजन आहे, क श श अशी मिळून एकूण 8 व्यंजनांची संख्या आहे। बालमित्रांनो, अशा पद्धतीने अक्षर आणि जोडाक्षर यातला फरक समजून घेतला तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आपल्याला परीक्षेत विचारले जातात सूचना पालन या घटकामध्ये ते आपण सोडवू शकतो। मुलांनो, या मुख्य घटकाचं नाव आहे आकलन। प्रश्नाचं आकलन झालं की आपण अचूक उत्तर शोधू शकतो। जर आपणास ही संपूर्ण माहिती व्यवस्थित समजली असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली आपणास काही प्रश्न दिलेले आहेत ते सोडवून पहा। नमस्कार।